ताज्या बातम्यांसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. गडचिरोली ते सिरोंचा या 353 सी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया ते वन विभागाच्या तपासणी नाक्यापर्यंतच्या या 1.5 किलोमीटर अंतरावर रस्ता खोदून 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी ओलांडून गेलाय. तरी देखील अद्याप हे काम जैसे थेच असल्याचं पाहायला मिळत आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहनं ये जा करतात. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यानं अवजड वाहनं देखील मोठ्या प्रमाणात ये जा करतात. मात्र रस्ता खोदून त्यावर गिट्टीचा एक थर टाकून असल्याने दुचाकी सायकल आणि पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या मार्गावर ग्रामीण रुग्णालय, बँक, शाळा, महाविद्यालय असल्यानं या मार्गावर नागरिकांची नेहमीच रेलचेल असते. तर अर्धवट काम झालेल्या या रस्त्यावर अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेगही मोठ्या प्रमाणात असल्यानं कित्येक छोटी मोठी अपघातही होत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी या रस्त्यावर मोठ्या अपघाताला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि मार्गावरील व्यावसायिकांना तसेच रहिवासी नागरिकांना धुळीचा देखील त्रास सहन करावा लागतोय. असं असलं तरी मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे पूर्णपणे डोळेझाक करतायत. आष्टी येथील नागरिकांच्या समस्येची दखल घेत विधानसभेचे आमदार देवराव होळी यांनी या मार्गाचं काम संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी जनतेच्या वतीनं केली आहे. तर या प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चालक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसेरे, अरुण चौधरी, प्रकाश बोबाटे, रवी अलचेट्टीवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या चामोर्सी आष्टी आष्टी टू शिरोंचा हा जो होणारा नॅशनल हायवे आहे, आष्टीमधला या ठिकाणी आम्ही उभे आहोत. या आष्टीमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून जे नॅशनल हायवेचे काम आहे त्यामध्ये बरेच लोकांचे ॲक्सिडेंट झाले. या ठिकाणच्या शाळाची रहदारी आहे, दवाखान्याची रहदारी आहे, पण येथील ठेकेदारांना ज्या पद्धतीनं गतीनं काम करायला पाहिजे होता तो गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून अर्धवट खोदून या ठिकाणी या नॅशनल हायवेचा फज्जा केलेला आहे. मी या गडचिरोली विधानसभाचा आमदार म्हणून नॅशनल हायवेचे जे ठेकेदार असतील किंवा इंजिनियर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील या रोडच्या संदर्भात तात्काळ कारवाई करून येणाऱ्या कालखंडामध्ये लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं या ठिकाणी ॲक्शन घ्यावे. अन्यथा या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य या सर्व लोकांनी माझ्याकडे निवेदन दिलेले आहेत. या रोडमध्ये बरेच लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, तर या रोडच्या कन्स्ट्रक्शन आष्टी येथील तात्काळ करावी अशी जनतेकडून माझी सुद्धा या विधानसभेचा आमदार म्हणून या ठिकाणी करत आहे. प्रतिनिधी भास्कर फरकडे, एनटीव्ही न्यूज मराठी, चामोर्शी, गडचिरोली.